नमस्कार शेतकरी बांधवांवर एक महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांची विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे काही पदाधिकारी यांनी भेट घेतली आणि जिरायतीला पन्नास हजार रुपये आणि बागायतीला एक लाख रुपये अशा पद्धतीची मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी केली म्हणजे त्या शेतकऱ्यांचं बागायती शिती आहे आणि नुकसान झालं असेल अशा लोकांना नुकसानग्र नुकसान भरपाई म्हणून एक लाख द्यावेत आणि जे रेतीला पन्नास हजार द्यावेत अशा पद्धतीची त्यांनी मागणी केली नेमकं त्यांनी आपल्या पत्रामध्ये काय नमूद केले तर तेही पाहण्याचा आपण प्रयत्न करू महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे शंभराहून अधिक नागरिक मृत्युमुखी पडलेले आहेत सदर नागरिकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी आपण दहा लाख रुपये आर्थिक मदत जाहीर करावी राज्यभर मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झालेले आहे सोबतच अनेक भागात मालमत्तेचेही नुकसान नोंदविले गे गेले आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा म्हणून बागायती क्षेत्राला हेक्टरी एक लाख व जिरायती क्षेत्राला हेक्टरी पन्नास हजार रुपये प्राथमिक मदत देण्यात यावी जेणेकरून शेतकरी बांधवांना सावरण्यात मदत होईल अशा पद्धतीची त्यामध्ये ते त्यांनी मागणी केली आहे इतरही गोष्टीची त्यांनी त्यामध्ये गोष्टी नमूद केल्या आहेत मागील सरकारने काही निर्णय घेतली सरसगट सगळेच निर्णय हे सरकार कॅन्सल करते आहे तर त्यासंदर्भात सुद्धा त्या पत्रामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे काही चुकीचे ह्यांचे धोरणं आहेत त्यासाठी सुद्धा त्यांनी त्या पत्रामध्ये उल्लेख केला आहे आणि विशेष करून शेतकऱ्यासाठी सहकार्य करावं अशा पद्धतीची भावना ह्या पत्राच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केली असून पृथ्वीराज चव्हाण अशोक चव्हाण नाना पटोले बाळासाहेब थोरात अमित देशमुख वर्षा गायकवाड ह्या सर्वांनी यावरती सहाय्य वगैरे केल्यात आणखीन पदाधिकाऱ्यांनी सहाय्य केलेत आणि ते पत्र मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना देण्यात आलेलं असून येणाऱ्या काळामध्ये कदाचित त्याचा परिणामस्वरूप चालू हंगामातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काही प्रमाणामध्ये मदत जाहीर होऊ शकेल अशी काही शेके शक्यता निर्माण झाली तीही अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती असं भेटू तोपर्यंत नमस्कार